नमस्कार, मी दिनकर राऊत। आपण पाहत आहात श्री साई केबल टीव्ही नेटवर्कच्या एस 7 न्यूज। आज शुक्रवार। सुरुवातीला पाहूयात आजच्या हेडलाईन्स। औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज झालं मतदान। केजमध्ये एकूण 294 शिक्षकांनी केलं मतदान। केज नगर पंचायतीचा हिटलरशाही कारभार, पूर्वसूचना न देता केजचा आठवडी बाजार केला बंद। आणि जिल्हा परिषद गटाच्या उमेदवारांचा झाला प्रचार सुरू। आणि आता पाहूया सविस्तर वृत्तांत मुख्य संपादक प्राध्यापक हनुमंत भोसले यांच्याकडून। नमस्कार, मी हनुमंत भोसले। पाहूयात आजच्या ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा। पहिली बातमी पाहूया शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची। महाराष्ट्र विधान परिषद शिक्षक आमदार पदाची औरंगाबाद विभागाची निवडणूक शुक्रवारी पार पडली। या निवडणुकीत एकूण 20 उमेदवार उभे होते। केज शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मतदान केंद्र होतं। सकाळी 8 ते सायंकाळी 4 अशी मतदानाची वेळ होती। केजच्या केंद्रावर एकूण 330 पैकी 296 शिक्षक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। या निवडणुकीत विद्यमान आमदार व राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार विक्रम काळे, अपक्ष उमेदवार सतीश पत्की व शिक्षक संघटनेचे उमेदवार व्ही जी पवार यांच्यातच खरी लढत असल्याचं चित्र दिसून आलं। महाराष्ट्र राज्य विधान परिषदेसाठी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे आणि आज या ठिकाणी 3 फेब्रुवारी रोजी केज येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत एक मतदान केंद्र म्हणून या ठिकाणी आहे। आणि या ठिकाणी जी काही शिक्षक मतदान या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे ते आज दिवसभर प्रक्रिया सुरू आहे। आपण काही मतदारांच्या प्रतिक्रियाही जाणून घेणार आहेत। आपण बघूयात या शाळेत सध्या मतदान सुरू आहे। सकाळपासून जवळजवळ आता सायंकाळचे 4 वाजायची वेळ होत आलेली आहे, तर अशावेळी एकूण मतदान आणि मतदानांच्या प्रक्रिया आपण जाणून घेणार आहोत। औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे। आम्ही या ठिकाणी केजच्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या प्रांगणात आहेत। ही शाळा मतदान केंद्र म्हणून घोषित आहे आणि केज तालुक्यातील बहुतांशी भाग या ठिकाणी मतदार म्हणून या ठिकाणी आलेले आहेत। तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमके या निवडणुकीचं महत्व काय आहे आणि ते या निवडणुकीत काय म्हणून बघतात। माझ्याबरोबर प्राध्यापक कदम सरी आहेत। सर, खरं तर अध्यात्म क्षेत्रातही ते काम करतायत आणि शिक्षण क्षेत्रातही बरीचशी माणसं असं दोन्ही क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत। तर निवडणूक होते, या निवडणुकी संदर्भात काय सांगा? सर, ही निवडणूक आहे ती शिक्षकांची आहे। मला असं वाटतं शिक्षकांनी प्रत्येकांनी मतदान करणं महत्वाचं आहे, कारण आपण जगाला जागृती देतो आणि आपणच जर मतदान करत नसू तर याच्यासारखा घोर अपराध मला वाटतं कुठला नसेल। आणि म्हणून मी ही मुद्दाहून माझा वेळ बाजूला सारून महत्वाचा मतदान करण्यासाठी आवर्जून केंद्रावरती उपस्थित झालो आणि मतदान केलं। या निवडणुकीत मतदान कोणाला करता येते? मतदान मला असं वाटतं की फक्त शिक्षकांनाच करता येत आहे, दुसऱ्यांना करता येत नाही। आणि जो भविष्यात शिक्षकांचे प्रश्न सोडवेल, आम्ही खरं तर विनाअनुदानित माणसं आहेत आणि विनाअनुदानित माणसाचं काय दुःख असतं, जसं गर्भवती महिलेचं दुःख काय आहे ते आई झाल्यानंतर तिलाच कळतं, तसं विनाअनुदानित शिक्षकांचं काय किंमत आहे, काय त्यांच्या दुःख आहेत, वेदना आहेत, हे ज्यांना कळत आहे त्यांना मला वाटतं आम्ही मतदान करण्याचा विचार यावेळेला नक्की करतोय। हनुमंत सौदागर हेही माझ्यासोबत आहेत। सर, आपण सध्या खरं तर नवीन पिढीचे प्रतिनिधित्व करताय आपण, तर या निवडणुकीकडे आपण काय कसं बघताय? एकतर सर, ही निवडणूक म्हणजे उच्च शिक्षित ज्यामध्ये माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन शिक्षक आणि या दोन्ही शिक्षकांच्या माध्यमातून सध्याचे जे काही ज्वलंत प्रश्न आहेत शिक्षण क्षेत्राचा, जो इतर देशाचा आपण जर बघितलं तर 13-13% 18-18% खर्च शिक्षणावर होतोय। मात्र भारतासारख्या देशामध्ये 2% 1.7% इतका खर्च शिक्षणावरती कमी होतो, तर तो टक्का वाढला पाहिजे। आणि याकरिता शिक्षकांचं मतदान हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे, कारण शिक्षक आमदार म्हणून जे निवडून जातील ते 100% शिक्षकाचे प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत। म्हणून सर्व शिक्षकांनी मतदाराचा टक्का वाढवणं गरजेचं आहे असं मला वाटतं। एकूणच शिक्षकांचे काही ज्वलंत प्रश्न आहेत, कारण अनेक वर्षापासून हे प्रलंबित प्रश्न आहेत। प्रत्येक शिक्षक मतदारसंघातून निवडून जाणारे प्रतिनिधी जातात, परंतु त्या समस्यांना पाहिजे तेवढ्या गंभीरतेनं पाहत नाहीत आणि पुन्हा निवडणूक आली की पुन्हा मतदानाची विनंती ते शिक्षक बांधवांना करत असतात। त्याच्याच प्रतिक्रिया आपण या ठिकाणी पाहत आहोत की त्या मनातील जो त्यांच्या भावना आहेत की शिक्षकांचे प्रश्न सोडवणारा प्रतिनिधी त्यांना नक्कीच विधान परिषदेमध्ये पाठवायचा।
मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे. आपण बघतोय आताच आपण बाहेर काही उमेदवार मतदारांच्या प्रतिक्रिया बघितल्या. या मतदानाचं महत्व किती हे दर्शवणार हे चित्र आहे. अनिल जोगदंड हे सर आहेत आणि यांनी मतदानासाठी आलेत. दुर्दैवानं थोडा वेळ झाला त्यांना, कारण एक 2-4 मिनिट जास्त झाल्यामुळे दरवाजा बंद केला गेलाय. मतदान त्यांना करता येत नाही कारण ऑनलाईन प्रोसेस असल्यामुळे रिपोर्ट गेल्याचं या ठिकाणी दिसत आहे. त्यांना मतदान करता आलेलं नाही. सर ठीक आहे, तुम्हाला मतदान करता आलेलं नाही परंतु पायाला म्हणजे तुमच्या काही अपघाती हे झाले तर 2-3 महिने झाले. तर या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता? एक अच्छा, म्हणजे तुम्हाला काय वाटलं की कशामुळे आपण हे मतदान करावंच असं इतकं म्हणजे पायाला लागलेले तरीही त्याचं महत्व काय वाटलं? व्यवस्थित आहे म्हणून आपलं शिक्षकच करणं गरजेचं असतं. शिक्षकाच्या म्हणजे एकूणच त्यांना असं म्हणायचंय की शिक्षकाचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न सोडवणाऱ्याला आपण प्रतिनिधीला मतदान करायचं म्हणून पायाचं एक अपघात झालेला असताना पायाला जखम असतानाही ते या ठिकाणी पोहोचलेत. नक्कीच हा मतदान करणाऱ्यांसाठी चांगला संदेश आहे की आपण मतदान केलं पाहिजे. अडचण असली तरी सुद्धा मतदान करणं किती अनिवार्य आहे ही घटना किंवा यांच्या अनिल जोगदंड यांच्या यावरून आपल्याला नक्कीच सांगता येईल. 4 वाजून गेलेले आहेत आणि औरंगाबाद शिक्षक विभाग मतदार जी निवडणूक आहे त्याच्या मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली. एकूण मतदान 296 जिल्हा परिषद माध्यमिक शाळा या बूथवर झालेलं आहे. एकूण 296 मतदान या ठिकाणी झालेलं आहे आणि अशा प्रकारे आजची ही 4-4 नंतर ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. पाहूया दुसरी बातमी केज नगर पंचायतीची. सध्या केज नगर पंचायतीनं चर्चेत राहण्याचा जणू विडाच उचललाय. सध्या केज नगर पंचायतीचा निर्णय तुघलकी कारभाराचा प्रत्यय देणारे सिद्ध होऊ लागलेत. शुक्रवारी औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होती. या निवडणुकीसाठी केज जिल्हा परिषद माध्यमिक शाळा मतदान केंद्र होतं. या मतदान केंद्रावर एकूण 330 मतदार होते, ज्यापैकी केवळ 294 शिक्षकांनी मतदानाचा हक्क बजावला. हे मतदान केंद्रही शहराच्या एका बाजूला आहे. असं असतानाही केवळ याकरिता केज नगर पंचायतीनं केज मधील शुक्रवारचा आठवडी बाजार बंद ठेवण्याचा अजब निर्णय घेतला. वास्तविक पाहता या निवडणुकीसाठी केवळ शिक्षकांचेच मतदान होतं. एवढ्याशा मतदारासाठी तालुक्याचं ठिकाण असणारा केज शहरातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय योग्य आहे का हा मोठा प्रश्न आहे. विरोधाभास म्हणजे केज व धारूरचा कारभार सध्या एकाच मुख्याधिकाऱ्याकडे आहे. धारूरचा शुक्रवारचा आठवडी बाजार सुरळीतपणे भरला असताना केजसाठीच हा दुहेरी मापदंड कोणी व का लावला याचा जाब प्रशासनाला विचारणं गरजेचं आहे. याबाबत S7 News केज नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याशी संपर्क साधला असता हा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीचा आहे असं सांगून त्यांनी आपली जबाबदारी झटकली. केजचा आजचा शुक्रवारचा आठवडी बाजार पूर्वसूचना न देता ऐनवेळी बंद ठेवल्यानं केज तालुका व परिसरातील फळे व भाजी उत्पादक आणि हातावर पोट असणारे छोटे विक्रेते यांचं मोठं नुकसान झालंय. येथील लोकप्रतिनिधी व सामाजिक संस्था अशा प्रश्नावर मूक घेऊन गप्प बसत असल्यानं केजला कोणी वाली आहे का असा प्रश्न जनसामान्याच्या मनात निर्माण झालाय. पाहूया पुढील बातमी निवडणूक संग्रामाची. अर्जाची छाननी झाल्यानंतर काही उमेदवारांनी प्रचार सुरू केलाय. इसू बोडगाव जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार स्वअर्चना रमेशराव अडसकर यांनी आनंदगाव सारणी इथं शुक्रवारी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांच्यासोबत सौ रेवती राहुल सोनोने, सौ सरोजिनी ससाने, सौ प्रणिता संतोष सोनोने, सौ छायाताई चंद्रकांत खरात यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या. आणि या निवडणुकीच्या बातमीबरोबरच आमचं आजचं हे बातमीपत्र संपलं. आपले शहर व परिसरातील ताज्या घडामोडीसाठी आपण पाहत राहा S7 News. आता दररोज रात्री 9 व 10 वाजता आणि याचं पुनर्प्रसारण दुसऱ्या दिवशी सकाळी 7:30 व 10 वाजता आणि पुन्हा दुपारी 2 वाजता आपलं घरचं हक्काचं चॅनल S7 News मध्ये. आपण पाहत राहा S7 News. तोपर्यंत नमस्कार.